रिलायन्स इन्शुरन्स कंपनीच्या राज्य समन्वयकाला अटक करण्याची मागणी काँग्रेसला लावून धरली असून काल जिल्हा अधिकारी यांच्याकडून मागणी केल्यानंतर आज जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांना भेटून तातडीने रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना आलेल्या आरोपींना अटक करावी अशी मागणी राज्य काँग्रेस माजी आमदार सुरेश देशमुख यांनी केली. जिल्ह्यातील खरीप पीक विम्याच्या रकमेच्या संदर्भात जिल्हा महसूल प्रशासनाने वारंवार बोलवलेल्या बैठकांना गैरहजेरी दाखवल्याबद्दल तसेच पीक विम्याच्या रकमेच्या वितरण निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या दोन राज्य समन्वयकांविरुद्धात परभणीतील येथील नवा मोंडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे आरोपीला अटक करण्यास शेतकऱ्याला मदत मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. इन्शुरन्स कंपनीचा विमा मिळा म्हणून शेतकऱ्यांचा, त्यासाठी आम्ही आत्ता जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली. ज्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल आहे त्यांना ताबडतोब परभणीला घेऊन या, त्यांना अटक करा आणि शेतकऱ्यांचे जे पैसे आहेत ते मिळाले पाहिजे याच्यासाठी आम्ही निवेदन दिलं. ज्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी पैसे भरले त्यावेळेस इतकी अडचण शेतकऱ्यांची होती, इकडून तिकडून करून पैसे भरलेले आहेत आणि तेही कमी नाही, 324,670 लोकांनी पैसे भरलेले आहेत आणि जिल्ह्याला जवळपास समजा ते पैसे आले तर 900 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या पदरात पडू शकतात. त्यासाठी सरकारकडचं आमची मागणीच आहे, पण या बदमाश लोकांना धरून आणून आमच्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले पाहिजे यासाठी आमचा पाठपुरावा चालू. धन्यवाद. सय्यद खिजर, झूम ऑन न्यूज, परभणी.